जिल्ह्यात बाधितांच्या आकड्यात वाढ तालुकाही वाढला जिल्ह्यात नवीन बाधित बाधितांचा मृत्यू जिल्ह्यात रात्री आलेल्या अहवालानुसार आठशे एकोणऐंशी नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून तेवीस बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली तालुका निहाय कोरोनाबाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली अठरा आज अखेर आठ हजार चारशे सोळा कराड दोनशे सहासष्ट आज अखेर सव्वीस हजार चारशे एकाहत्तर खंडाळा सेहेचाळीस आज अखेर अकरा हजार सहाशे खटाव चोपन्न आज अखेर एकोणीस हजार चोपन्न कोरेगाव बासष्ट आज अखेर सोळा हजार चारशे पस्तीस मान त्र्याहत्तर आज अखेर बारा हजार नऊशे छप्पन्न महाबळेश्वर सहा आज अखेर चार हजार दोनशे बावीस पाटण पासष्ट आज अखेर आठ हजार दोनशे पंधरा फलटण सत्याहत्तर आज अखेर अठ्ठावीस हजार चौऱ्याहत्तर सातारा एकशे सत्तर आज अखेर एकोणचाळीस हजार पाचशे ऐंशी वाई बत्तीस आज अखेर बारा हजार चारशे एकाहत्तर व इतर दहा आज अखेर एक हजार दोनशे पंच्याहत्तर असे आज अखेर एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली शून्य आज अखेर एकशे एकोणनव्वद कराड नऊ आज अखेर सातशे शहात्तर खंडाळा शून्य आज अखेर एकशे सत्तेचाळीस खटाव दोन आज अखेर चारशे सत्त्याहत्तर कोरेगाव एक आज अखेर तीनशे ऐंशी मान शून्य आज अखेर दोनशे त्रेपन्न महाबळेश्वर शून्य आज अखेर चव्वेचाळीस पाटण एक आज अखेर एकशे त्र्याण्णव पलटण एक आज अखेर दोनशे ऐंशी सातारा नऊ आज अखेर एक हजार दोनशे दहा शून्य आज अखेर तीनशे एकोणतीस व इतर शून्य असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार।